तर तुझं मी जात जात विचारलं तर बरं होईल किती पर्यंत येईल वगैरे लक्षात दिले. हा असं वाटलं आपलं मी फोटो दाखवले. बर बर गेम घेते. कालचा दिवस कसा गेला? लय बारे. आम्ही इतकं फ्रेश म्हणजे असं वाटलंच नाही कुठं बाहेर गेलो. मी तेच बोलले वाटलंच नाही. ते तिला सवय नाही जास्त कुठं जायची. ती गेली वाटलंच नाही म्हणते. तिचं घरच्या कडेच वाटलं. माझ्या स्वतःच्या घरी गेलो कसं वाटलं तर वाटलं. सगळ्या लेडीज सगळे पाहुण चार. बर तिला इतका आनंद झाला सांगतो. सोनी एवढी माणसं चांगली असत जगात. म्हणलं आपल्याकडे वेगळी इकडे वेगळं माणसं. इकडे माणूस की पैशाला व्हॅल्यू नाही म्हणलं. इकडे बरोबर इकडे माणसाला व्हॅल्यू म्हणलं. कालच्या दिवसात आधी तुम्हाला सगळा अनुभव घेऊ द्यावा असं वाटलं. आणि कारण का मुलाखत घ्यायची होती तुमची, पण अगोदर तुमचा सगळा स्टडी झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला मागचा, म्हणून मी काल जास्त बोललो ना. नाही बरोबर. पहिला आपल्या स्वतःला अनुभव नसून आपण बोलणार काय. म्हणजे माझ्या लक्षात आलं तुमची मुलाखत घेण्याची, पण तुम्ही पहिलीच भेट होती तुमची. भेट कशी वाटली किंवा ज्या काही गोष्टी बघितल्या त्या गोष्टी कशा वाटल्या ह्या सविस्तर आता विचारू शकतो, कारण तुम्ही जाऊन विचार केला असेल ना. भरपूर भरपूर. आता तुम्ही कसं ओळखू शकता सगळं. आम्हाला थोडं विचार करायला टाइम लागतो त्या गोष्टीचा. हा हा हा. तरी मी राऊंड मारीत परत 15 दिवसांनी. सहज म्हणून राऊंड मारली. परत येते 15 दिवसांनी. तुम्हाला सांगावं चांगलं. रात्री दमलो डायरेक्ट येऊन साईड आलो की थांबलोच नाही कुठे गाडी घेऊन. बर येऊन झोपून गेलो. तुम्हाला फोन करायचं लक्षात नाही राहिलं. नाही असू दे अडचण नाही. समजून गेलो कारण कंटाळा आला असेल. प्रवास लांबचा होता. हा आणि तिकडे येताना जाताना काय नाही ट्रॅफिक नव्हती. पण येताना एक मी असं फुल ट्रॅफिक लागली आम्हाला. बर बर. म्हणून आम्ही कच्च्या रोडनी दुसऱ्या साईड निघेल. अनुभव काल कोणत्या कोणत्या गोष्टी झाला तुम्हाला? अनुभव मला तर जास्त असं वाटलं. म्हणजे जात वन आता आमच्या इकडे बघतो ते अशी जात प्रकार नाही राहिलेला. बर तुमच्या इकडे जी जात आहे खिल्लारी जात. हा हा हा. ती जात इकडे म्हणजे संपलेलीच होती. म्हणजे तुमच्या सारख्या लोकांनी सोशल मीडियामध्ये आल्यामुळे आमच्या इकडे परत ती आवड निर्माण झाली. आमच्या सारखे लोक तिथपर्यंत पोहोचावं लागले ना तुमच्या घरापर्यंत यायला लागले. ते कुणाचं होळी मी असे पहिले म्हणजे कुणाला काय संपलंच होतं आमच्या इकडे. मी खिल्लार प्रकार संपला होता. फोटो दाखवण्यासारखं झालं होतं आमच्या. आमच्या पुढच्या पिढीला फोटोच दाखवायला सांगितलं असते. बरोबर. आता तुमच्या इकडे ते पाळून ठेवल्यामुळे ते आमच्या इकडे परत आता आमच्या सारखी लोक येतात जातात बसतात. आवड निर्माण होते. हीच मत आमची पर्सनल गोष्ट आहे. आता आमच्या पोरांना तर शक्यच नव्हतं खिल्लार बघणं. आता आमचे पण एवढं आता 30+ एज झालं तरी पण आमच्या घरी नव्हतं. आमचे वडील आमच्या आजोबांकडे होत. आम्हाला पण सेम तसंच वाटलं. नाही का आमच्या पोरांना तर बघायला नाही भेटत. असं तरी आपल्याला पाहायला भेटतं. म्हणलं काहीतरी आपल्या घरातून पण नक्की पाहिजे. महत्वाचं आहे. आपण शेतकरी आहे ना असं नाही की आपण काय मोठे बिझनेस वाले. पैसा आला म्हणजे आपले म्हणतात ना ग्राउंड लेवल नाही सोडावं लागेल. बरोबर. शेतकरी हे दिसलं पाहिजे ना. आपले शेतकरी हे दिसण्यासाठी आपल्याला खिल्लार जनावर पाळल्याशिवाय तुम्ही शेतकरी आहे म्हणून कोण ओळखणार पण नाही. बरोबर. जर्सी वगैरे पाळले की लगेच म्हणलं हे शेतकरी नाही हे व्यावसायिक आहे असे म्हणतात आमच्या इकडे. बरोबर बरोबर. जर्सी झालं म्हैस झालं पाळलं की हे व्यवसाय म्हणतात आमच्या इकडे. पण शेतकरी नाही म्हणू शकत. आमच्या इकडे खिल्लार पाळलं की म्हणतात हे शेतकरी लोक विचारावं नाही लागेल शेतकरी का. तुमचा भाग कोणता प्रॉपर म्हणला? इकडे पुण्याच्या आळंदी देवाची ते अख्खा खेड तालुका. बर. खेड तालुक्यात येत. हा आणि पुण्या सिटीपासून 15 किलोमीटर लांब. दादा तुमची प्रॉपर ओळख मला समजली नाही अजून. आंतरराष्ट्रीय खेळाडू एवढं बघा. मी ना आपल्या इंडियासाठी रिप्रेझेंट करतो इंडियाच्या नावाने बाहेर देशांनी. आतापर्यंत मी जिंकलेलो आहे सगळं महाराष्ट्र. जसं महाराष्ट्र केसरी असतं तसं बॉडी बिल्डिंग महाराष्ट्र स्त्री असतं. जसं हिंद केसरी असतं पहिलवानगी मध्ये बॉडी बिल्डिंग मध्ये मिस्टर इंडिया असतं. आणि मिस्टर एशिया जिंकलेलो आहे मी. बर. मिस्टर एशिया 2 मेडल.
बस मिस्टर वर्ल्ड ला मेडल आहे, मिस्टर युनिवर्स ला मेडल आहे, म्हणजे मिस्टर एशिया हे आशिया खंडातलं, मिस्टर वर्ल्ड मध्ये अख्ख्या जगातून, मिस्टर युनिवर्स म्हणलं तरी अख्ख्या जगातून ह्या सगळ्या कॉम्पिटिशनला मेडल आहे माझं. मिस्टर युनिवर्सला आता मागच्या वर्षी एप्रिल मध्ये गोल्ड मेडल झालं. बर बर, अभिनंदन. आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा छत्रपती पुरस्कार तुम्हाला आयडिया असेल का नाही माहित नाही, तो पुरस्कार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेला आहे मला 2016-17 मध्ये. बर बर बर. हा, आता अर्जुन पुरस्काराला माझी फाईल आहे दिल्लीमध्ये. फाईल? हा, अर्जुन पुरस्कारासाठी. आता वर्ष झाले नाही, आता फाईल तर पाठवलेली आहे. आता ते नशीब असतं की ते भेटते नाही भेटत. बर, भरपूर पोर असतात त्याचे. बर. जॉब बी साठी तर लय आलते ऑफर मला गव्हर्नमेंट, नाही केलं आपण. का नाही केलं दादा? गाव नाही सुटत त्याच्यामुळे नाही केलं. मला आर्मी मध्ये 2 स्टार भेटत होते पण ते बँगलोरला राबून होते. रेल्वेमध्ये पण भेटत होता पण ते बोलत होते मुंबईला राहावं लागेल कंपल्सरी. नाही का ते सेंटर वाला आले ना, सेंटरचे जॉब आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे मग फक्त घर नाही सुटत म्हणून राहिलं. आपले 2 जिम टाकले पुण्यामध्ये तिकीट. बर, त्याच्यात आपलं चालतंय. जिमचं नाव काय दादा आपल्या? जिम एक अल्टिमेट फिटनेस आहे, त्याला UFC म्हणतात. आणि एक औन रोडला आहे ते जिम बघे. आणि एक आळंदीत हार्डकोर जिम, एमएम जिम म्हणून. तुम्ही सख्खे दोघ भाऊ होते ना काल? हो, सख्खे भाऊ. तू मोठा आणि छोटा. बरं वाटतं मला शहरातून कुटुंबासहित तुम्ही गावाकडे एखाद्या गोष्टीला भेट दिली. हा हा, आवड आहे आमच्या कुटुंबाला. फक्त कशी आपल्याला एवढी तुम्हाला कसं कळतं प्रॉपर तशी आयडिया नाही खिल्लारामध्ये, जिथे पाहिजे महत्वाची आयडिया. हा, तेवढी आयडिया नाही. अभ्यास करण्यासाठी तरी पण तुम्हाला कालच्या चर्चेतून बरंच काय कोणत्या गोष्टी शिकायला भेटल्या असतील ना? भरपूर गोष्टी. मी एवढ्या तर आमच्याकडे तर भेटल्याच नसते. नुसतं आपण बसलो तेवढ्या वेळ तेवढं कळलं की काय नक्की कसं असतं सगळं, कसं पार करते, नक्की काय बघितलं जात. नाही तर आमच्या इकडे कसे जे वासरू असं नाही का बुजार असत जास्त, त्याचे काय मग बघितलं नाही जात. त्याचे पाय कसे, त्याचे कांबळ कशी, त्याची शिंग कशी आहे, त्याचं शरीर कसे आहे, ते बुजार आहे पळते माणसाला बघून इकडे तिकडे, तेच भारी. मग इकडली लोक भरपूर फसवणूक पण लय करतात याच्यावर. तुमच्या भागातून असे वासरं आणतात व्यापारी लोक, जास्तच फसवणूक होती. बरोबर, म्हणजे हा पण अनुभव आला काल? हा, हे अनुभव जास्त आला. कसं केलं जातं कालच्या चर्चेतून तुम्हाला समजलं असेल की आता सध्या फार्मात असणाऱ्या व्यवसाय वर्गातील लोकांना सुद्धा सुरुवातीला या खिलार शेतकरी शान चॅनल मधून जावं लागलं. हो हो, मी तुमचं चॅनल बघूनच सगळं. हा चॅनल तुमच्या हाती म्हणजे कसं सापडला किंवा कोणत्या व्हिडिओ सापडला किंवा सुरुवात कशी झाली या चॅनलची ओळख होण्यासाठी? ते तुमचं ओळखचं नाव होतं, पाडून येसन वगैरे घातली, त्याची मुलाखत मालकांची घेतली, अजून तिथं विजिट कोण करायला आलते त्यांची, असे हे 2-3 मला सलग सापडले होते. त्याच्यातून मग मी सबस्क्राईब केलं, मग काय ते काय अपलोड झालं की मी पाहत राहिलो. त्याच्यातून मला नॉलेज वाढत गेलं. आता डायरेक्ट नॉलेज नाही पण तुमच्याकडून मी घेतलं भरपूर नॉलेज, की एवढं कोण सांगू शकत नाही. मी आता बाकीचे चॅनल पाहतो, भरपूर पाहायचो. काय झालं, मला इंजरी झाली त्याच्यामुळे मी घरी राहिलो वर्षभर. आता बॉडी बिल्डिंगला ब्रेक राहिला, मग इंजरी झाली. आपण शेतकरी असतो, आपली आवड काय घरी बसतो ना, ती आवड असल्यामुळे मग ऑटोमॅटिक बैलांच्या ह्याच्यात गेलो. वासर बैल मग ते चेक करत बसायचं मी. बरं, त्याच्यातून सापडलं. मग त्याच्यातून त्याच्यात तुमच्या चॅनल मध्ये सगळं डिटेल मी आमच्या नवीन पोरांसाठी कसं काम केलं, जातीचं काम बरं घेतलंय, वासरू रक्ताचं आपल्याला कळलं पाहिजे, याची आई कोणती, याचे वडील कोणते, तरच ते वासराची व्हॅल्यू जास्त. बरोबर बरोबर. हा, नाही आहे किती भारी वासरा असून त्याची ब्लड लाईनच माहित नसेल त्या वासराला व्हॅल्यू नाही. मला तो सांगतो आपल्याला आयडन
ब्लड लाईन वर काम करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. हा तर मला घोड्यांची पण आवड होती पण आपण कधी पाळले नाही. त्या घोड्यांचं मी पाहिजे ते घोड्यांचं बघा कसं प्रॉपर आहे ब्लड लाईन 10-10 पिढ्या 5-5 पिढ्या प्रॉपरली खेपडी त्यांची एक संघटना आहे शिक्षण ते लिहून ठेवतात. तुम्ही जे काम करताय ना हे ते 50-60 वर्षापूर्वी त्यांनी केलेले आणि आत्ताशी तुम्ही तुमच्यासारख्या लोकांच्या तुम्ही एकच आहे तुम्ही तुम्ही त्याचा डोक्यात घेतली ब्लड लाईन कशी जपायची. म्हणजे तुम्हाला कालच्या भेटीतून असं वाटलं की असं काम करणारा किंवा एकमेव व्यक्ती एकच मी हा हे काम करणार लोक काय करतात बघतो मी दुसरे चॅनलचे की ह्या ओळखून त्याची मार्केटिंग करणार 2 पैसे त्यांना सांगितलं पण ती रिअलिटी काही सांगत नाही कोण कारण घरात घरापाशी जाऊन बसून त्यांच्या जाऊन बसून कोण बोलूच शकत नाही. बरोबर बरोबर. हा कपडे कडक घालणार कुठे घालणार सोपा घालणार मग बोलणार ते नाही. तुमच्या चॅनल मध्ये मला तेच सांगितलं तुम्ही फार उकांड्यावर जाऊन बसून बोलू शकता हे ग्राउंड लेवल काम घ्यायला बोलतात आणि जे कडक कपडे घालून फिरले ते ग्राउंड लेवल नाही ते लोक फसवायचे काम असतात त्याच्यामुळे तेवढा फरक जाणवला मला काल आलं. म्हणजे कमीत कमी फसवणूक होण्यापासून आपला चॅनल वाचवतो सगळ्यांना 100% वाचते सगळ्यात मोठी गोष्ट आहे फसू शकतच नाही. आता आमच्या भागात एवढे टॉप टॉपचे वळू आणतात कोण पाहिलं गेले का आपली तुमच्या चॅनल थ्रू नक्की कळते ही खा मी हे तुमच्या प्रॉपर प्रॉपर त्या ग्राउंड लेवलला आहे इकडे मग पुण्यामध्ये आणला 10 लाखाचा आणला 20 लाखाचा आणला 15 लाखाचा नक्की कोण ही खान ती खान कशी कळणार तुम्ही ते दाखवतच नाही मी फोटो दाखवत ते नाही कळणार कोणाला. तुम्ही स्वतः तिथे जाता गोठव बसता दिवस घालवता आणि दाखवता फार काल मी एक बुल पाहिला तुम्ही हळू तर बैलगाडीला झुकून काम करून येऊन उभा करून एवढंच कोण नाही दाखवत ना रिअलिटी आपण म्हणतो रिअलिटी त्यांना शोपीस म्हणजे तुम्हाला ती कार व्हिडिओ काढून दाखवलेली हो 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 तुमच्या चॅनलची प्रॉपर मी नॅचरल नाही का बैलगाडी झोपला बैल सोडला खायला टाकला पाणी पाजलं मी नॉर्मल असं काय नाही की त्याला शो करा सोडा जरा जरा असं उभा करा काम जरा धरा छातीवर करा तोंडवर करा तसं काही नाही. तो व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघितला तुम्ही? हा 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 प्रॉपर पाहिला मी. असं नॅचरल व्हिडिओ असते म्हणून माणसं लगेच कळत की माणूस काम करतो समाजासाठी स्वतःसाठी नाही असं हे तुमचं काम मला जाणवलं मला पहिल्यापासून तेच जाणवलं म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. असे भरपूर आहे माझे ओळखीचे असे भरपूर आहे नाही का मला ओळखणारे पुण्यात भरपूर आहे की नाही का चॅनल वाले बर मला चांगले ओळखतात नावानुसार मी त्यांना माहितच नाही मला तिची आवड आहे म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचत पण नाही. आता सगळ्यांना काय वाटतं मी बॉडी बिल्डर आहे त्याला काय आवड आहे का त्यांना हे पण माहित नाही शेती आहे का पण आपल्याला माहिती नाही हे शो दिसते ते शो पैसे जाणं चुकीचं आहे म्हणजे आमचं नशीब आहे की तुमचं मंत्र हलून आलं आमच्यापर्यंत. हा मी स्वतः होणार असं वाटलं की नाही मना पण तुम्ही काल बघितलं ना एवढी तळमळ मी कुणात नाही पाहिली मी पण नाही का गोष्ट खपवण्यासाठी तळमळ असते असं तुम्ही फक्त खिल्लार जपवण्यासाठी एवढी तळमळ एखाद्या व्यक्तीची हे तुमच्यात बघितलं मी मी आमची फॅमिलीचं तेच विचारून ते अजिबात स्वार्थ नाही त्यांना त्यांना खिल्लार जपायची किती तळमळ किती बोलले ते आपल्या सगळं काय काय सांगितलं त्याच्यापासून त्यांचा काय फायदा होता काही नव्हता एवढं सांगणं म्हणजे त्यांना तळमळ आहे ती खिल्लार कशी असावा काय असावा कशी जपावा एवढं सिव्हिल इंजिनियर असून सोडून हे काम करणं म्हणजे लोक येडीच बोलत असेल पण रिअलिटी बघितलं की नाद नाद असतो खिल्लारचा नाद नाद असतो सिव्हिल इंजिनियर काय काय कुठूनही मला सगळ्या वेड म्हणतात ते म्हणतात पण तुझं भविष्य काय म्हणतात मला तुम्हाला पुण्य लय मोठं लागणार पुण्य गायचं किल्लार गाय यांचं पुण्य लागणं म्हणजे तुमचं कुठंतरी जाऊन सगळ्यात चांगलं असणार जे येडे म्हणणार आहे ना ते सलाम पण करू शकतो ते मला गॅरंटी आहे असं काम कोण नाही करत मला मला तर नाही जाणवलं कधी
पण हे जे करताय तुम्ही हे बेस्ट आहे. आता आपण राजकारणी हे वगैरे बोलतो, हे नुसते बोलतात पण समाजसेवा नाही करत. रिअलिटी आहे तुमच्या सारखे लोकांनी समाजसेवा म्हणतात, ह्याला समाजसेवा म्हणतात. कोणती रंगरंगोटी न करता किंवा कोणती आतिषबाजी न करता. हा ग्राउंड लेवलला का मी मग बोललो ना, उत्तर बसून बोलायची ताकद आहे माणसाची. बाकीच नाही करू शकणार. हो हो. तुम्ही परत नंतर 15 दिवसांनी चक्कर टाकणार? 100% 15 दिवसांनी मारणार. त्यावेळेला नक्की तुमचा आपण समोर म्हणजे अनुभव व्हिडिओच्या स्वरूपात आपण जगापुढे मांडू, एक आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या वतीनं. चालेल चालेल, करूया ना जरूर. कारण आता शाब्दिक रूपात आणि फोटोच्या स्वरूपातच तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू व्यक्तिमत्व चांगल्या सिद्धापूर खाणीच्या किंवा नादखुळा परिवारमध्ये किंवा खिल्लार शेतकरी शॅन चॅनलमध्ये जाऊन आलेलं व्यक्तिमत्व एवढंच माहित आहे, फोटो आणि लिखाणच्या स्वरूपात. हो. आणि आवर्जून ते आपल्याला खरंच, तुम्हाला जर आता तांडूरच्या राजापाशी तुम्ही थांबला तिथं काय काय अनुभव आला तुम्हाला? मी माझ्या लाईफ मध्ये असा बैल नाही पाहिला तांडूरच्या राजासारखा. मी असावा ही जात असावा तिथं बसले बसले आमच्या अख्ख्या फॅमिलीची ह्याची काहीतरी आपल्याला पाहिजे. ही जात संपलेली आपल्याला, ही जात आपल्या इकडे तर झिरो झालेली आहे, पण अशी जात आपल्या इकडे असेल याचं काहीतरी आपल्याला भेटलं तर तिथं मनात विचारा जातो की नाही का याची पोटची गायी काय असू दे घेणं आपल्याला गरजेचं आहे. एवढा पारा एवढा म्हणजे इथं बैल वेगळाच आता बघायला नाही भेटायचं. ह्या गोष्टी जाहिरातीमधून दिसल्या असत्या का? नाही नसत्या दिसल्या अजिबात नाही. समोर डोळ्यांनी पाहण्यात तो बैल वेगळाच आहे. मी सुद्धा 8% दिसतोय तुमच्या व्हिडिओ मध्ये, डोळ्यांनी समोर गेलं की 90% अजून जास्त दिसतोय. तुम्ही व्हिडिओ काढताय त्याच्यात माझे त्याचं शरीर त्याचा तो राग त्याचं ते पाय ते वेगळेच. समोर पाहिलं की तो जमीन असणारचा फरक आहे ना, तेवढा फरक आहे समोरासमोर पाहण्यात. शेवटी स्वतःचा अनुभव असतो ना, तो कोणाचा ऐकायची गरज नाही, कुठं बघायची गरज नाही. हा कोणाला विचारलं तरी तो वेगळा सांगणार, वेगळा सांगणार. सगळ्यांचे शब्द वेगवेगळे जाणार, एक सारखे कोणाचे येत नाही. त्याच्यामुळे आपण जाऊन तिथं बघितलं की ते सगळे शब्द चुकीचे दिसतात. मग प्रत्येकाचे शब्द प्रत्येकाच्या वडीनच वेगळे राहणार. हा तेवढा आहे. आपली आवडती आवड वेगळी असते, आपण खेळ बघतो जे आपल्याला आवडते. काही लोक खिलार प्रेमी खिलार पालक म्हणतात तांडूरचा राजा हा परमेश्वर आहे, हा देव आहे, किंवा हे असं रूप कधीच बघायला मिळणार नाही. नाही भेटणार मला तर नाही वाटत. मी तर पाहिलं नाही, मी पुढे भेटेल एवढं नाही भेटत. हे रूप वेगळंच आहे त्याच. म्हणजे एखाद्या माणसाच्या रूपाला सुद्धा लाजविले असं त्याच देखणं रूप तेवढं, एक माझ्या मते देखणार रूप नाही. स्टॉप टू एन तिथं चालून तिथं संपत तिथं सगळं त्याच्यात तेवढा देव पाहिजे जे पाहिलेला स्वभाव पण म्हणतो ना आपण. शरीर तर त्याला भेट त्याला हातून पण तसा तिथे स्वभाव बघितलं. त्यांचे वहिनी आलत्या त्या त्यांच्या बैल पकडला त्यांचे बास बोलले ते शांत उभा राहिला. म्हणजे त्याला माणसापेक्षा जास्त समजतं की आपला माणूस आलाय. हा आपला माणूस आला. आपण गेलो येड्यागत करत होता हंग आम्हाला बघून फार येडा झालता त्यो. आणि त्यांनी चरण धरून उभा केला त्याला. पण माणसाला अजून आपला माणूस समजेन असं दादा. खरे खरे. बघा ज्याला बोलाय येत नाही तो ओळखतो आपला माणूस. आपला माणूस ओळखतो बघा ना. ज्याला बोलता येत त्याला आपला हा शब्द समजला नाही अजून. हा ते अजून लांब चाललंय उलट आपल्यापेक्षा. आपल्या का लांब चालला तर ह्या डिजिटल युगाचा तो जवळीक झाला, जाहिरातीचा जवळीक झाला. बरोबर बरोबर बरोबर. फोटोचा जवळीक झाला तो, एडिटिंगचा जवळीक झाला तो, येस येस येस, स्टेटसचा जवळीक झाला तो, आपल्या मोबाईलचा जवळीक झाला तो. त्याच्यातच सगळं जग झालं. पण त्या बैलाजवळ ह्या गोष्टी नाहीत ना. हा त्या बैलाच बैला का असं काय नाही की त्याला असं दाखवण्यासाठी
आता तुम्ही बघितलं ना महाराष्ट्र टॉपचा वळू कुणाला जे पाहिजे ना असेल तर त्याच्यासारखा नाही आहे भरपूर आहे तरुणी वळवी हे तर जो पारा पाहिजे वळूला जो ऍक्च्युअल म्हणतो ना आपण असं कुठं नाही भेटणार कोणत्या बैलासारखा हे तुमच्या तांदूळच्या राजासारखा बर असं मला तर नाही वाटत कुठं भेटत आता मी युट्यूबला बघतो भरपूर वळू पाहतो ते सगळे बांधणी वाटतात आपण बोलतो ना बांधणं आमच्या इकडे बोलतात दिसायला मग छान पण काही कामाचं नाही शोपीस साठी त्याची वासरं होऊ शकतात असं वाटतं मला वाटतं रांगडा रगवाट देखना आणि कारी ही गोष्ट ही नाही ती दिसून येत नाही बाकी वळून जी ह्या वळू मध्ये दिसून आली माझ्या तांदूळच्या राजामध्ये की कुठं पण चालणार याची वासर असो काय असो कुठं चालणार आणि त्या बघितलं की ते दुधाला पण काजू दुधाला पण चांगलीच होणार तांदूळच्या राजाची कस काय तुम्हाला वाटलं का तांदूळच्या राजाची काजू दुधाला होणार आहे त्याचे ते खालचे ना साधी बघितल्यामुळे वाटलं ही ती लाईनच असते ना आता म्हैसवाला गेला तरी ती लाईन बघतो म्हशीला पण असते बघा ती गायला पण असते त्याच्यावर वळायचं की ह्या नसा खालच्या दोन्ही साईडने असते की कास चांगली येते दूध चांगलं येते आणि ती बाईला वासरण कालोर का नाही होणार दुधाची त्याच्यामध्ये वळू असं आहे की तुम्ही शेती करा टॉपला चालणार बरोबर शरीर असे प्रकार भरपूर आहे कर्नाटक पासून घेतलं तर पंजाब हरियाणा महाराष्ट्र आपल्या एमपी एमपी मधला आंध्र प्रदेश बेंगलोर हे सगळे शर्यती मला प्रत्येक गोष्ट माहिती आहे त्याच्यातली ह्या वळूची सगळीकडे चालणार आहे कुठं दगड उडवतात उचलतून पळतात तो काय काय हजार किलोचे दगड टन टन मध्ये असतात दगड काय काय मोठे बैलगडी असतात त्याचे भरपूर हा सगळी टाकणारा त्याची खोंड झालं ते 100% कुठे पण चालू शकतो कर्नाटक म्हणा महाराष्ट्र म्हणा कुठं पण म्हणजे याचा अर्थ आपल्या खिल्लार शेतकरीची शान चॅनलचा तांदूळचा राजाचा हा विषय एक नंबर आहे हा हाच मेन विषय आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांना सांगा की हे एका गोष्टीसाठीच नाही की वळू फक्त नाही होऊ शकत हो प्रत्येक जिल्हा तालुका बदलला की सगळ्यांची आवड वेगळी खिल्लारला बघली आता मी काल अनुभवलं की तुमच्या इकडे शरीर प्रकार नाही पण तुमच्याकडे शरीर वळू त्याची आवड जास्त आहे प्रत्येक असं तांदूळचा राजा असं की तो प्रत्येक भागात जाऊन त्याचं नाव करू शकतो तो सगळ्यांच्या पद्धतीच आहे ना त्याच्यात सगळे गुण मला असं म्हणायचं मी बरोबर असं नाही की एकाच एकाच भागात तो फेमस आहे म्हणून तो चांगला असं नाही आता आमच्या इकडे काय बघतात भरपूर वळू बिळू दिसतात पण फेमस नाही फक्त त्यांना आवडत नाही त्या गोष्टीची आता आमच्या भागात आलं की आम्हाला वळू प्रकारच नाही आम्हाला ती आवड राहणारच नाही ना बरोबर हा आता तुमच्या चॅनल थ्रू मला ते कळलं मला ती आवड निर्माण झाली अरे वळू वळूची पैदासच चांगली सिमेंटची काही फायदा नाही होत तेवढ्या पुरते असते मग मी सिमेंट आणेन करेन त्याचा काही फायदा नाही होत जे जाऊन स्वतः रिटर्न करत त्याचाच फायदा आहे नाही तर आमच्याकडे सिमेंट हे तेच चालते आता आवड व्हायला लागली आता आमच्या इकडे जे जुनी जे रगडरग हे असे मी एवढं ओळखले मी बाहेर देशात जाऊन आलेलो आहे बाहेर देशात राहिलो मी सगळीकडे राहून आलेलो आहे मी बॉडी बिल्डिंग मध्ये आणि शिक्षणामध्ये पण बर हा म्हणजे माझा नाळ हे शेतीशी काहीच नाही असा लहानपणापासून मी पहिलीपासून बाहेर आहे हॉस्टेलला बर हा चांगल्या मोठ्या लोकांमध्ये पोरांच्या मध्ये हॉस्टेलला होते असं माझ्यात मला कोणी सांगितलं नाही शेती हे कोणी दाखवलं पण नाही मला घरची शेती माहित नव्हती जेव्हा माझं शिक्षण संपलं मी गावाकडे आलो आणि मला त्याची एवढी आम्हाला तसं काय मला सगळं माहिती आहे ह्याच्यावर अनुभवलं की हे रक्तात हे शेती बैल तुम्ही किती बोला एखाद्याचे रक्तात नसेल त्याला ते आवड नव्हती आता आमच्या पिढ्यान पिढ्यांमधून ते आमच्या पण रक्तात आले की ही आवड स्पोर्ट ते रक्तात होते आमच्या आजोबा पण हिंद केसरी होते मी त्या टायमाला नव्हतं देत पण ते आखाडा चालायचं जोडण्या लागले की त्याला हिंद केसरी किताब द्यायचे
हा मी ते आमच्या रक्तात आलं माझे की ते खेळ आणि त्यांना खिलार जनावरांची आवड ते पण माझ्याच रक्तात त्याच्यामुळे हे रक्तात लागते होणार बरोबर रक्तात ना असल्याशिवाय नाही होत नाही होणार आहे नाही होणार हा फक्त पॉलिश तुमच्या सारखी लोक फक्त त्याला पॉलिश केले की मग ते साफ होत क्लिअर क्लिअर दिसते म्हणून तर सगळ्या बाजूनी व्यवस्थित असणारा जे अवयव आपल्याला खिलार मधून अपेक्षित असणारा बैल हा त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन विषय तो धरलाय आणि त्याची नाळ आणि माझी नाळ माझ्या आयुष्यातले दिवस आणि त्याच्या खानदानीतले दिवस हे एकाच ठिकाणी आहेत ना 5 किलोमीटर मध्ये 5 किलोमीटर त्याच्यामध्ये तुमचं फार स्टडी अख्खा एखाद्या डॉक्टर नाही स्टडी करू शकत तेवढं तुम्ही स्टडी केलेला त्याच्यामुळे शिद्दापूर खानीचा एखाद्याला गोष्ट जाहीर करायची असेल किंवा शिद्दापूर खानीची गोष्ट घ्यायची असेल किंवा चौकशी करायची असेल तर हिता आल्याशिवाय पर्याय नाही ऑप्शन नाही ऑप्शन नाही तुम्ही किती युट्यूबला बघा नाही कोणा गोष्ट चौकशी करा मी काल तेच मी ना अनुभवलं मी माझ्यासारखा मुलगा मी कुठं जातच नाही पण मला ते बघितल्यानंतर मला असं वाटलं तिथं पोहोचायचं आपल्याला हे 2-3 गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहिले तर आपल्याला कळतं काय त्याच्यावर कळणार नाही मी तुम्हाला सुमच लोक हे म्हणून ते म्हणतो आपण कधी गेलोच नाही रियालिटी काय हे माहित नव्हतं बरोबर आणि तुम्हाला म्हणजे सर्व गोष्टी पुराव्यासहित भेटणार आणि मालकासहित भेटणार प्रत्येक बैलाचं घर तुम्हाला माहित असणार आणि याच ठिकाणी शिद्दापूर हे नाव जिथून उगवलं तिथून त्या नावाच्या जागीच त्या नावाच्या भागातच आलं तर तुम्हाला खात्री लागणार आहे तशी खात्री लागू शकत हे गप्रे काल ते आंदोलन की तिथे बसले की असते काय खाणं काय पिणं कसं उठणं बसणं ते सगळं डोळ्यासमोर असतं एखादं व्यापार करून घेतलं काय माहित नसतं आपल्याला काय खाणार आहे आणि काय खातो आता आणि त्याला कशी संभोग होती म्हणजे चुकीचं होतं बैल पण कन्फ्युज होऊन जातात मग कोणता पण वस्तू असली तरी बरं चांगलं वाटलं तुम्हाला भेटून तुमच्या फॅमिलीला पण तुम्ही इथपर्यंत आलात आणि मला भेटलात खूप मोठा आनंद झाला मात्र तुम्ही जाताना रिकामे हाती गेला त्याचं मला दुःख आहे थोडं पण त्याच्यावरती तोडगा मी काढेन 100%. नाही तसं काय नाही काय एखादं असतं ज्याचं आपल्याला मोल करा आता कसं आपल्याला मला तर मोल करता येत नाही काही गोष्टी मी थोडा माझा लफडा होतो बरोबर तेच तर मी जगाला शिकवतो की कुठं मोल करायचा कोणाला मोल द्यायचा किती मोल द्यायचा ह्या तर गोष्टी ट्रेन करून देतोय सगळ्यांना ते तर मी तुमचे ते तर खरं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतो ते इमेज क्लिअर करते तुम्ही जे पुसट दिसते ना ते साफ करते आता आता एक गोष्ट याच्यातून मी शिकलो किंवा अनुभवलो किंवा जगाला सांगायला तयार झालो की शर्यत क्षेत्रामधला माणूस बैल नाही पळाला तर हा बैल आमचा ओळूसाठी चालेल का म्हणून विचारतो एखादा बैल बंद झालेला असतो तो बैल तिकडे तुमच्याकडे चालेल का तुम्हाला समजेल का किंवा आमचा बैल गायीवरती सोडू का म्हणजे असे प्रश्न येत आहेत मी रेकॉर्डिंगच्या स्वरूपात मी जगाला सुद्धा दाखवेन इथून पुढे त्याच व्यक्तीने जर ग्राउंड लेवलला येऊन डायरेक्ट शेतकऱ्याकडून जर माझ्या नजरेतून किंवा माझ्यासारख्या इतरांच्या नजरेतून किंवा जाणत्या व्यक्तींच्या नजरेतून जर वासरून नेलं असेल तर बाय चान्स ते जरी नाही तुमच्या कामाला त्यानं यश दिलं तर ते वासरू आवर्जून आम्हाला सांगता येईल ना आमच्या भागात परत भागात सांगता येईल ना त्या वासराची खात्री असते ना आई वडिलांची त्याच्या रक्ताची पण तुम्ही एखाद्या व्यावसायिक वर्गाकडून वस्तू नेली एखाद्या अनोळखी जागेवरून वस्तू नेली आणि तुम्ही आता ह्या चॅनलमुळे जागे झालात आणि ह्या चॅनलला तुम्ही सांगताय की आमची वस्तू वळूसाठी चालेल का किंवा आमची वस्तू चांगली आहे का बघा त्याला तिथं नकार दिल्यानंतर थोडाफार राग येणारच आहे काही लोकांना येणार 100% काय माहिती तुमचे इथून गेला असेल तुमच्या भागातून एखादं वाचून नेलं एक्झाम्पल नाही का मी गेलो तुमच्या समोरून कोणतं तरी वाचून नेले तुम्हाला त्याची माहिती आहे पिढी इकडे येऊन तू माझ्यासाठी काय एवढा कामच नाही आला मी त्याला जपला मोठा केला
मी असं तुम्हाला फोन केला तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला गॅरंटी आहे की बाबा हे वासरू असं असं आहे तिथं हा इथे खाणीतलं हे वासरू हे तुम्ही सांगू शकता पण एखाद बाहेरून गेलेलं वासरू तुम्ही कसं सांगणार. बरोबर. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो आपल्या गाठी भेटीची नोंद ठेवत चला, आपल्या गाठी फिटी जगाला सांगत चला. कारण आता तुम्ही आलात, तुम्ही आता तुमचा अनुभव जगाला सांगितला, शेअर केला, किंवा मित्रांशी गप्पा मारलेल्या जगाला सांगितल्या, शेअर केल्या, तुमचा अनुभव सांगितला, तर त्यात वाढ होणार आहे ना त्या गोष्टीमध्ये. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. हा, ज्या चवीच्या गोष्टी आहेत त्यात वाढ होणार आहे. नाही, छान छान, खूप खूप अनुभवण्यासारखे. आपलं आमच्या इकडे ना तरुण वर्ग खूप या क्षेत्रातील नाही शहरी क्षेत्रात आलेला आहे. मी एवढे वर्षभरात पाहिलं की त्यांना तुमच्यासारख्याची जोड भेटणे खूप गरजेची. तुमच्या चॅनल वर जाऊन तुमची गाठ भेट घेणं महत्वाचं. हो, त्यासाठी तुम्ही आम्हीच प्रयत्न करायचा. ज्या गोष्टी शेअर करायच्या त्या शेअर करायच्याच. हा, करणंच गरजेचं आहे. आता तुम्ही काल भेटीची गोष्ट मी नोंद केली, बघितली का तुम्ही? हा, बघितली बघितली. म्हणजे माझ्या परीने जेवढं करता येतं तेवढं प्रेझेंट केलंच. नाही नाही, पाहिजे पाहिजे ते. म्हणजे दाखवणं खूप गरजेचं असते कधी कधी. समजू द्या ना, कमीत कमी त्या घरात तरी समजू द्या की आपल्या घरी कोण आले. हा, कमीत कमी त्या मालकाला तरी लाज वाटू द्या की त्याला किती 10 फोन केले सकाळपासून किंवा दुपारपासून तुम्ही आल्यानंतर. त्या 10 फोनला सुद्धा त्यानं मान देऊन यायला गरजेचं होतं, येणं महत्वाचं होतं. पण तो तिथं आला नव्हता, ती मला लाजिरवाणी गोष्ट. त्याला शहाणं करायसाठी मी कालची गोष्टीची नोंद करून मुद्दाम जगाला परत दाखवली. म्हणजे मी कोणत्या गोष्टीत कसा विचार करेल कोणालाच अंदाज घावणार नाही. त्याला काल फोन करून त्या व्यक्तीला बोलून आला नसल्यामुळं मला एक वेगळ्या प्रकारचा मनात राग होता, पण तो राग व्यक्त करता येत नव्हता मला. बरोबर बरोबर. माणूस एवढ्या लांबून आलाय ना, आपण तिथं घरी नाही म्हणल्यावर मला चीड आली होती काल. अरे बाप. पण ती चीड व्यक्त करत नव्हतो मी, करून मला करून जमत नव्हतं. जमत नव्हतं. मग ती व्हिडिओ केली, ती व्हिडिओ अपलोड केली तर त्याच्या कानावर त्याच्याच मोबाईलवरती दिसते. आयला एवढी मोठी माणसं आपल्या दारात आली ना, आपणच घरात नाही म्हणल्यावर त्यानं त्याच्या कानाखाली हाणून घेतली पाहिजे. किंवा त्याला दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे की लगात तू घरी नसताना राज किंवा खिल्लार शेतकरीची शान चॅनल हा आपल्या घरी माणसं घेऊन येतोय. निर्लज्ज वाटलं पाहिजे स्वतःच्या जीवाला. ह्या गोष्टीपेक्षा गोष्ट कोणती मोठी नाही म्हणून हजार वेळा सांगत असतो. आपल्या खिलारपेक्षा, आपल्या दारात येणाऱ्या पाहुण्यांपेक्षा, ह्या दोन गोष्टीपेक्षा माणसाच्या आयुष्यात मला तर कोणती मोठी गोष्ट वाटत नाही. शेतकरी वर्गात आनंद कोणता आहे? आपल्या घरी कोण आलंय? घरी नवीन माणूस कोण आलाय? शेतकरी वर्गाने हेच मोठेपणा असतो त्यांना. शेतकरी वर्गात हा हा आनंद आणि हा दिवस त्यांचा सुख हसत मुखचेहऱ्याचा दिवस असतो. हा, आपल्या दारात येते कोण नाही त्यांचं डिसाईड होत. गाव भागात मी बघतो ना, त्यांच्या घरी कोण येतो त्याच्यावर डिसाईड होत की व्यक्तिमत्व काय असेल काय नसेल. मग ते हे माझ्या कामगिरीतून उल्लेख करावा लागतो. जरी नाही बोलून दाखवलं तर चित्रीकरण करावं लागतं, फोटो काढावा लागतो, तेव्हा त्या शब्दातून सांगावं लागतं जगाला मला. म्हणजे आज गावातला किंवा शेजारचा माणूस एखाद्या खिल्लारला नावं ठेवत असतो किंवा माझ्या विरोधात असतो, त्याला सुद्धा कळलं पाहिजे की बाबा हा व्यक्ती एवढ्या लांबून आला म्हणजे हिथं काहीतरी त्या गोष्टीत दम आहे. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. असंच कोण येत नाही ह्या युगात आहे ना, कोण कोणा टाइम देणं म्हणजे अवघड झाल्या. 5 मिनिटं बोलायला उभा राहा, वेळ नाही जगाला. खरंय खरंय, आता युगच वेगळा आहे. काय स्वार्थ असेल तरच बोलणार. मग निस्वार्थ, मग निस्वार्थपणे वेळ दिलेल्या माणसाचं चित्रीकरण नोंद करणं खूप महत्वाचं आहे माझं काम. खरी गोष्ट आहे, खरी. एक आवड निर्माण झाली ना तिथे गेल्यामुळे, एक फायदा. आज मी माझं घर सोडून 100-200 किलोमीटर वर जाऊन नोंदी करू शकत नाही ना प्रत्येक वळवाल्याची. नाही नाही करू शकणार.
किंवा ते ओळवाले म्हणू शकत नाहीत ना, राज तुमचा खर्च देतोय आमची नोंद करायला, एकाच्याही तोंडात येऊ शकत नाही. नाही नाही तुमची जे रिअलिटी आहे ना त्याच्यावर लोक पण म्हणणं नको नको, कोण आपलं वाढून चाढून दाखवणार आहे त्यांना बोलून घेऊ. हा म्हणजे एक्स्ट्रा ऍडिशन काय दाखवणार आहे? आता मी बघितलं की एक माझा अनुभव सांगतो, आपण नाही प्रश्न कोणाला ओळखत त्या क्षेत्रात, तर त्यांच्या ते मित्र वगैरे आपले मित्र आहे चांगले चांगले, तिथे स्क्रिप्ट काय असते, स्क्रिप्ट एक स्क्रिप्ट तयार करतात की बैल असा पकडा, की एक टीम तयार असली एका ओळू माझ्या आणि त्याला त्याचं प्रदर्शन दाखवायचं असेल चॅनल वर असू या फोटो मध्ये जातो त्या प्रकारे ते ड्रोन शॉट घेईन, त्याला असा लांबून धरा असा त्याच्यासाठी वेगळे डाम रवले जाईल की असा बांधला मग त्याचं आपली शूटिंग चांगली येईल आणि तुम्ही हेच बोला, आम्ही हे प्रश्न विचारणार तुम्ही हेच बोलायचं. ह्या भागात चालत आमच्या खिलार शेतकरी शाह चॅनल कडे असलं काय नाही, जे असेल ते तस. हा जे रिअलिटी ते बघितलं ते कालची बघितलं हे पण ह्याला म्हणतात प्युअरिटी आणि ह्यालाच व्हॅल्यू कमी भेटते जन्माने. जे रिअलिटी प्युअरिटी दाखवतं त्याला व्हॅल्यू लोक कमी द्यायला लागले, हे चुकीचं वाटतं मला. आता तुम्ही काल स्वतः पुणे जिल्ह्यातून दादा आलात, मला वाटतं 250-300 किलोमीटर अंतर पार करून आलात. 300 किलोमीटर आलो. हे 300 किलोमीटर मध्ये ज्या वस्तूजवळ आलात, ज्या ठिकाणी आलात, त्या ठिकाणी काहीतरी चव आहे का नाही? 100% आहे. पण पोचते का जनता तिथपर्यंत? मीडिया एवढ्या लांबून 300 किलोमीटर माझ्यापर्यंत येऊ शकते मी अजून भरपूर लोकांपर्यंत गेला असं हळूहळू हळूहळू सगळ्यांपर्यंत जाणार. पण ते आपणच एकमेकाला शेअर करावं लागणार आहे गोष्ट. खरी गोष्ट आहे खरी. कारण आपण तुम्हाला एक व्हिडिओ सापडला माझा म्हणून असं सगळ्यालाच सापडेल असं नाही शेअर केल्याशिवाय. शेअर केल्याशिवाय नाही. आता मी पाहतो ना रात्री जे तुम्ही सकाळी आले होते बनल ग्रुपला शेअर केलं हे की लोकांना पण कळलं पाहिजे हा व्यक्ती तिथवर गेला काहीतरी आहे म्हणून. इकडे भरपूर काय चालतं मग ते ग्रुपला आपलं टाकून दिलं मग ती चार लोक बघणार आहे अजून ते चार लोकांना काय नक्कीच सांगेल. मला वाटलं नव्हतं असे बोलणारे फोनवरती भरपूर आहेत पण डायरेक्ट समोरच येतील असा विश्वास नव्हता. पण ज्या दिवशी ज्या वेळेला तुमची गाडी पंढरपूर मध्ये आली म्हणून समजलं त्यावेळेला वाटलं खरंच म्हणजे हे खिलार दर्दी माणसं आहेत. नाही नाही खरंच खरंच मी त्याच्यामुळे फोनवर बोललो पण नाही जास्त म्हणजे मला फक्त मी फक्त मेसेजला बोललो की या ह्या दिवशी जाणार म्हणून फक्त त्यांना कळवा नाही ते घरी असले तर बरं नाही तर आपण जाऊन यायचं. नाही काय नाही मी जरी कुठं असलो तुमच्यासारख्या व्यक्ती जरी येत असतील तर बिंदास्तपणे जिथं असेल तिथून मी त्या जागेवर येणार. जर खूप लांब गेलो असेल तर तो भाग वेगळा, जवळ असेल तर भाग वेगळा. फक्त काल त्या घरात गेलो त्या मालकांची भेट व्हायला पाहिजे होती, जरा चर्चा व्हायला पाहिजे होती, जरा एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज आलं असतं पण ते बाहेर वेगळ्या कामात गुंतले. आता ते गुंतले म्हणून माझं काम थांबवलं का? नाही ना. म्हणजे ही गोष्ट सुद्धा विचार करण्यासारखी बाई. म्हणजे मी कोणासाठी कशासाठी का धडपडतोय? आज मी माणसासाठी धडपडत नाही, मला माणसाची घेणं देणं नाही कोणाचं. तुम्ही ते खिल्लार प्रेमी त्याच्यामध्ये काय कसं आहे त्याच्यासाठी धडपडत लोकांपर्यंत पोहोचून ते टिकलं पाहिजे आणि त्याचा मोल समजला पाहिजे घेणाऱ्यांना. खरी गोष्ट. मग देणाऱ्यांना सुद्धा मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो, घेणाऱ्यांना सुद्धा समजावून सांगायचा प्रयत्न करतो. दोन्ही साईड सांभाळ. हा आणि होता होईल तेवढं माणसाला पोचायला आजकाल म्हणजे महागाई पण तेवढीच आहे, खर्च पण तेवढाच आहे, अंतर पण तेवढंच पार करावं लागतं. अंतर खूप आहे तेच आहे तेच आहे. त्यामुळे मी रेकॉर्डिंगच्या स्वरूपात मी एकमेकांची चर्चा एकमेकांपर्यंत फास्ट पोहोचवतो आणि त्या रेकॉर्डिंग मधून बऱ्याच लोकांची परत ओळख होते. अजून लोक ओळख होते. हो सहज माणूस म्हणतो ही रेकॉर्डिंग तुमची ऐकली, त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही व्यवस्थित चर्चा केली आणि अशी चर्चा ओरिजिनल करणारी कोण नाहीत.
कोण नाही ना जे आहे ते रिअलिटीज आपण शेअर केलं तर लोकांना कळतं नक्की पॉइंट काय विचारलं जातात काय लोक अट्रॅक्ट होऊन येतात काय का नुसतेच आपले खर रिअलिटी बघून येतात सगळ्या गोष्टी कळल्या जातात. आपण मनाने लिहू शकतो पण विचारच्या आपण कोणा दाखवली शेअर केली तर नक्की कळते हे खरंय. बरोबर बरं वाटलं काल आलात आणि तुम्ही जायची गडबड सुद्धा केली ना. नाही नाही गडबड नाही तेच म्हणलं जे आलं तर थोडे वेळ बसणं महत्वाचं असं बसतो व्यवस्थित सगळं केलं आणि मग म्हणलं जरा म्हणजे आलो पंढरपूरचं दर्शन करून पुढे आलो बाहेरून घेतलं आपलं आणि लोकेशन पण आपलं किल्लार शेतकरी शान चॅनलचं म्हणा किंवा ह्या जाणत्या माणसांची भेट म्हणा हे तांडूर सिद्धापूर म्हणा हे पंढरपूरच्या जवळच आहे जवळ पण